तुमचं नाव मला काय? यमुना भोसनीकर, मला खूप फरक पडला. जे पंचकर्म केल्यापासून माझं कंबर ते खूप दुखत होतं, मुळे दुखत होतं. मला उठता नव्हतं येत, जेव्हा बसले तर उठता येत नव्हतं, उभ्यान जेवतं ते पण. आता मला जेवण बसून मस्त मांडी पण घालते मी, मला खूप छान वाटतं, एकदम फ्रेश पण वाटतं. असं म्हणजे खूप नाही असं. आणि माझ्या 10-12 दिवसापासून गोळ्या एकदम बंद झाल्या. पहिले मी गोळे घेतलीशी उठतच नव्हते. 4-4, 5-5 प्रकारच्या गोळ्या सुरू हो, होत्या आणि 5 प्रकारच्या गोळ्या होत्या. मला तेल मी चोळायचे सकाळ संध्याकाळ खूप. मी हप्पे याला दाब म्हणायचे दाबा, त्याला म्हणायचे दाबा. आणि मान एक माझी इकडून इकडे नव्हती होत, पण आता मान पण मला खूप छान वाटते. आणि नाकात आज टाकलं म्हणजे मला ठसका दिस आड यायचा. आता तो 1 मिनिट ठसका येत नाही. जेवण पण मला व्यवस्थित जोरायला नस्य केल्यामुळे तो पण त्रास कमी झाला. हो तो पण त्रास कमी झाला. पोट छान वाटतं मला, पोट पण माझं साफ झालं एकदम. आणि असं फुगत होते, मी खूप झाडी अशी झाल्यावर हलका हलका. ते हाताचे तुमचं ते टाईट होत, हाताचे नसा खूप टाईट होते. आणि ते तो धागा पण तुम्ही आलात तेव्हा तो धागा इतका फिट्ट होता. आता इतका इतका 2 बोटाची हे झालं मला, त्याचे खूप हे वाटतं. अंगावरची सूज बरीच कमी झाली, चेहऱ्यावर पण स्किन छान झाली. खूप छान झाली, मला खूप बरं वाटलं. चालेल. गाठी पण ढिल्या झाल्या. ज्या गाठी होत्या माझ्या ती खूप मोठी होती, आता ती नरम पण झाली आणि एकदम हे झाली, सवय पण झाली. काही शरीरावर पॅचेस चट्टे होते ते पण कमी झाले. चट्टे होते बसण्याच्या ठिकाणी आपल्या बॉलच्या, त्याचे धडक धडक होते, चट्टे पण कमी झाले माझे. ते तर असे बिलकुल असे एकदम आपल्या त्वचा एकदम स्किन नॉर्मल स्किन झाली. खूप छान झालं सगळं काही, नॉर्मल एकदम छान झालं माझं. ओके, अशाच अशाच आनंदी राहा, विदाऊट मेडिसिन खुश राहा. नक्की नक्की, काहीच हरकत नाही. तुम्ही आनंदी तर आम्ही आनंदी. चला, थँक्यू ताई.